नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आजच्या ठळक घडामोडी लॅपटॉप चोरी करणाऱ्या दोन जणांचा गुन्हे शोध पथकाने केले जेरबंद पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे यांची आणखीन एक उत्कृष्ट कामगिरी पाहूया सविस्तर बातमीपत्र जयसिंगपूर शहरामध्ये चोरांचा सोसोळाट वाढला होता त्या अनुषंगाने जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कारवाई करीत मोटरसायकल चोरट्यांसह हो मोबाईल चोर यांचा वेळीच बंदोबस्त केला आहे त्यातच भोट्या चोरांचा मोर्चा आता लॅपटॉप चोरीकडे वळला होता शहरातील शाहू नगर नानी रोड येथून तीस हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरीला गेला होता अज्ञात चोरट्यांनी या घटनेतील फिर्यादी सूरज राजेंद्र पाटील वयवर्ष सत्तावीस राना शाहू नगर जयसिंगपूर यांच्या घरातून अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीच्या आतमध्ये हात घालून लॅपटॉप चोरून नेला होता दिनांक सतरा मे रोजी जयसिंगपूर पोलीस ठाणेमध्ये लॅपटॉप चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे या शोध पथकातील अंमलदार यांना सदर गुन्ह्याबाबत गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे पथकातील अंमलदार हे लॅपटॉप चोरांचा शोध घेत असताना जयशिंगपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे पथकातील धडाकेबाज आणि अनेक मोटरसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळणारे पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावळे यांना गोपनीय बातमीदाराला माहिती मिळाली की सदरचा लॅपटॉप हा प्रवीण हनुमंत पवार वयवर्षी एकोणीस आणि समीर हुसेन शेख वयवर्षी चोवीस दोघे राहणार रामनगर जयसिंगपूर या दोघांनी चोरली असल्याचे समजले आहे तात्रीने पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अंजना बन्ने महिला पोलीस कॉन्स्टेबल स्मिता कांबळे आणि पोलीस नाईक अभिजित भातमारे यासह पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे आणि संदीश शेटे आणि वैभव सूर्यवंशी यांनी सापळा लावून दोन्ही संशयित लॅपटॉप चोरट्यांना त्यांच्या घरातून त्यांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता दोघांनी लॅपटॉप चोरल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून तीस हजार रुपये लॅपटॉप हस्तगत करण्यात यश आले आहे दरम्यान अवघ्या तीन दिवसाच्या आत लॅपटॉप चोरट्याना ताब्यात घेऊन खाकीचा धाक दाखवित जेरबंद केल्याने पुन्हा एकदा शहर परिसरातून जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाबद्दल समाधानकारक प्रतिक्रिया मिळत आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक अभिजित भातमारे करीत आहेत शानदार न्यूज साठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख